काँग्रेस पक्षाच्या वतीने जत येथे ऑगस्ट क्रांती दिन व जागतिक आरोग्य दिन साजरा, आदिवासी जननायक बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन। जत येथे ऑगस्ट क्रांती दिन व जागतिक आरोग्य दिन 9 ऑगस्ट 2023 काँग्रेस पक्षाच्या वतीने महात्मा गांधी आणि आदिवासी जननायक बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेस जतचे लोकप्रिय आमदार विक्रमसिंह सावंत यांनी पुष्पहार अर्पण करून ऑगस्ट क्रांती दिन आणि जागतिक आदिवासी दिन साजरा करण्यात आला। यावेळी बोलताना आमदार विक्रमसिंह दादा सावंत म्हणाले की ब्रिटिशांनी देशावर 175 वर्ष राज्य केले आणि ब्रिटिशांना देशातून हाकलून लावण्यासाठी लाखो लोकांनी बलिदान दिले। त्यांच्या त्यागातून देशाला स्वातंत्र्य मिळाले। जागतिक आदिवासी दिनानिमित्त बिरसा मुंडा यांना अभिवादन केले। यावेळी आमदार विक्रमसिंह सावंत जत तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष माननीय बाबासाहेब तात्या कोडक, सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक माननीय सरदार पाटील साहेब, सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुजय नाना शिंदे, जत पंचायत समितीचे माननीय सभापती बसवराज बिराजदार, जत नगर परिषदेचे माननीय बांधकाम सभापती भूपेंद्र कांबळे, परशुराम भैया मोरे, निलेश बामणे, मुन्ना पखाली, जत शहर युवक काँग्रेसचे अध्यक्ष दिनेश जाधव, जत तालुका युवक काँग्रेस उपाध्यक्ष शिवकुमार तंगडी व सर्व पदाधिकारी आणि माजी सैनिक संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते। एबी न्यूज मराठीसाठी पश्चिम महाराष्ट्र हेड रियाज जमादार। क्रांती दिन आणि त्याचबरोबर जागतिक आदिवासी दिन या निमित्ताने मी पहिल्यांदा तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि तुमच्या समाजातले बिरसा मुंडा यांना या ठिकाणी मी अभिवादन करतो आणि त्याचबरोबर ज्या पद्धतीनं बिरसा मुंडांनी आपल्याला या आपल्या समाजातल्या उपेक्षित बांधवांना न्याय मिळण्यासाठी त्याचबरोबर देशाला स्वातंत्र्य मिळण्यासाठी एक प्रकारचा उठाव केला आणि इंग्रजांबरोबर लढाई केली। आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की नाही माहित नाही आहे, पण बिरसा मुंडांनी पहिल्यांदा इंग्रजांबरोबर साथ दिली आणि इंग्रजांबरोबर आल्यानंतर इंग्रजांनी बायबल घेऊन आले आणि बायबल घेऊन आल्यानंतर पहिल्यांदा तुमच्या समाजातल्या लोकांना बायबल दिलं आणि तुमच्या समाजातल्या पारंपरिक म्हणजे समाजाकडनं ज्या शेती कसली जात होती ती शेती ह्या इंग्रजांच्याकडनं म्हणजे तुमच्या हातात बायबल दिलं आणि तुमच्या शेती आज त्यांनी विस्कावून घेतल्या आणि त्याच्यासाठी खऱ्या अर्थानं बिरसा मुंडांनी एकमेकांचं एक युद्ध केलं आणि त्या पद्धतीनं या समाजाला वेगवेगळ्या पद्धतीनं न्याय दिला। पण आजची परिस्थिती बघितली तर आज सुद्धा आपला समाज या ठिकाणी उपेक्षित आहे। हा वारंवार जसं आता बसून अध्यक्षांनी तुमच्या सांगितलं की आतापर्यंत हा समाजाच्या बाबतीत घरकुलाच्या बाबतीत असू दे, समाज मंदिराच्या बाबतीत असू दे किंवा ज्या मूलभूत सोयी सुविधा मिळायला पाहिजेत, मी याच्या आधी सुद्धा अधिवेशनात की आपल्या तालुक्यात